मेळघाटात विकासाचे नाव बांधकाम ही प्रथा गेल्या बऱ्याच काळापासून आपल्या निदर्शनास येत आहे. याचेच उत्तम उदाहरण मेळघाटातील चिखलदरा तालुक्या अंतर्गत येणाऱ्या हतरू प्राथमिक आरोग्य केंद्रात यंदा दिसून येत आहे. हतरू प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत एका 5-स्टार हॉटेलपेक्षा कमी दिसत नाही. इतकेच नव्हे तर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गत लाखो रुपये खर्च करून युद्ध स्तरावर बांधकाम सुद्धा हतरू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आजही सुरू आहे. मात्र आरोग्य यंत्रणा सुरळीत चालावी याकरिता दवाखान्यात ज्याची सर्वात जास्त गरज असते तो म्हणजे एक वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी तेच या दवाखान्यात दिसून येत नाही. हतरू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जवळपास 80% पदे रिक्त आहे. परिणामी येथील आरोग्य यंत्रणा ढेपाळली आहे. त्वरित वरिष्ठ प्रशासनाकडून रिक्त पदे भरून हतरू येथील आरोग्य प्रशासनास पूर्ण करून नागरिकांना आरोग्य संबंधित सेवा उपलब्ध करून देण्याची सक्त गरज आहे. हतरू प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी गट ब, समुदाय वैद्यकीय अधिकारी परिचर 5 पदे अशी पदे रिक्त आहेत. हतरू येथील वैद्यकीय अधिकारींची डॉक्टर पंधरे यांची आई कोरोना पॉझिटिव्ह आहे तर एक वैद्यकीय अधिकारी स्वतः कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहे. परिणामी भरारी पथकावरील एकच वैद्यकीय अधिकारी अमोल फुटाने हे हतरू प्राथमिक आरोग्य केंद्रात एकटेच सेवा देत आहे व ही एक गंभीर बाब आहे. तस्मिन शेख सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी.